नमस्कार आणि आईच्या ह्या हेलो डी 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 कार्यावळीत समेस्ताक का मयमोगाचो यवकार इष्टानो हॅलो डी डी या कार्यावळीतल्या विंगड विंगड विषयाचे माहिती आम्ही तज्ञांक हाडून दितात देतात त्याचबरोबर प्रश्न जे तुमचे ते, ते विशयाचेर विषयाचे असतात त्या जापो दिवपाचो यत्न ये डीडी हेल डी डी इश्टानो आमकां सगळ्यांक खबर हा की विज्ञानान खूपशी प्रगती केली आणि एकविसाव्या शेकड्यात तर विज्ञान खूप फुडे पावले खबर हा आता गेले दोन वर्सां कोविड महामारीत आमच्या देशात एक वॅक्सीन सुद्धा आम्ही इंडिजिनस मेड इन इंडिया म्हणतात करून आम्ही देशा अभिमानीत केला गौरवान्वित केल आणि जवळ जवळ एकशे एक्याण्णव एक करोड वॅक्सिनं दिल्ली आज मेन आज आम्ही अशाच एक विषयाचे उपचारे असा जे विज्ञानाकडे ताजो संबंध असा हा तो विषय म्हणजे फॉरेन्सिक सायन्स आणि ह्या विषयाचे आमकां भरपूर माहिती दितले आम्ही आज खूप फॉर्च्युनेट आसात पणजे दूरदर्शन केंद्राचे म्हजे बरोबर लायव हे हॅलो डी डी कार्यावळीत हो गोयच्या फॉरेन्सीक प्रयोगशाळेचे म्हणजे गोवा फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे डायरेक्टर संचालक डॉक्टर नारायण वाघमारे सर हांगा आयिल्ले आसा त्यांचा पहिली योकार करुया नमस्कार नमस्कारी 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 नमस्कारी। सर नमस्कार सर आणि दुसऱ्या सुवाते आमचे सदा भशेन जे फोन नंबर जे असा जे तुमकां दिश्टी पडटात आतां पड्ड्याचेर दाखयतले जो आमचो पयलो फोन नंबर जो आसा तो दोन 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 पांच दोन शुन्य चार टू 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 फाय टू झिरो फोर आनी दुसरो फोन नंबर आसा दोन 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 चार दोन चार टू 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 फोर टू फोर हे नंबरा पैकी तुम्ही खंयच्याय नंबराचेर तुम्ही प्रश्न विचारू शकता फॉरेन्सिक सायन्स आणि संधी कसल्यो कसल्यो संधी आसात एक करिअर करतलो जो विषय हो फॉरेन्सिक सयन्स इतलो वडा विषय असा खबर आसा गोयचे धर्तर भारताचे गृहमंत्री येऊन सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स युनिवर्सिटीचो हांगा फाउंडेशन स्टोन आसा असा थोड्याच वर्सां भितर ती युनिव्हर्सिटी फुल फ्लॅज येतली सध्या ताजी मेक शिफ्ट कॅम्पस कुट्टी फोंड्या हांगा चालू असा पण आज आम्ही विषय उलयतले तो विषय म्हणजे फॉरेन्सीक सायन्स आणि प्रामुख्यान जी गोयंत फॉरेन्सीक सान्स लेबॉरिट्री आी लॅबॉरिट्री वेर्ना म्हणत थं सलसेत तालुक्यात दोतोराक दरां प्रश्न विचारतले की डॉक्टर आता आम्ही जेव्हा फॉरेन्सीक विज्ञान हा शब्द प्रयोग करतो हा फॉरेन्सिक विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार फारच आमच्या देशामध्ये दे होत आहे आणि ह्या आम्ही पंच्याहत्तर वर्ष आता पूर्ण झाली देशाची आझादी का अमृत महोत्सव आम्ही ह्या वर्षी सेलिब्रेट करतो ह्या संदर्भात आमच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण ह्या स् फॉरेन्सिकच्या व्याख्या आपण कशी कराल ती फोरेन्सिक सायन्स हे लॅटिन वर्ड फोरेन्सिक आलेलं आहे आणि ही फोरेन्स सायन्सची उत्पत्ती पब्लिक डिबेट पब्लिक डिबेट म्हणून आली पण ह्या मॉडर्न युगामध्ये फोरेन्सिक सायन्सला आपण जर केलं तर फोरेन्सिक सायन्स इज कनेक्टेड टू द कोर्ट आणि कोर्टामध्ये फाय फोरेन्सिक सायन्सचे रिपोर्ट डिस्कस केल्या जातात किंवा डिबेट केल्या जातात तर ह्याला पब्लिक डिबेटमध्ये आता हे कोर्टाच्या कोर्टाच्यामध्येच आम्ही हे फोरेन्सिक सायन्सचे रिपोर्ट डिस्कस केला जातात फोरेन्सिकचा रिपोर्ट डिस्कस केला जातात आफ्टर द एक्झामिनेशन बरं सांगाल आपण सर जेव्हा आपण न्याय आणि कोर्ट आणि कचेरी हुँ. हे हा विषय असा आहे हा शब्द असा आहे की सर्व आमचे लोक घाबरून जातात हा कोर्ट कचेरीचा प्रकार आणि तो फॉरेन्सिक कसा निगडीत आहे म्हणजे आमच्या जे सर्वसामान्य आमचे प्रेक्षक असेल जे गोव्यामध्ये आणि गोव्याच्या बाहेर पण हो, हो, प्रोग्राम आता लाईव्ह बघत आहेत हो, त्यांना आपण जरा स्पष्टीकरण म्हणजे बिंदू प्रमुख का बिंदू काय असणार त्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स हे अप्लिकेशन ऑफ द सायन्स टू द सायंटिफिक मेथड्स अँड टेक्नॉलॉजी टू द मॅटर अँड मॅटर अंडर द इन्व्हेस्टिगेशन बाय द कोर्ट ऑफ लॉ तर याचा अर्थ असा होतो की हे इट इज द कॅटॅलिस्ट आपलं फोरेन्सिक सायन्स हे दोघांमधला दुवा आहे कोर्ट आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर और क्राईम त्यामध्ये हे फोरेन्सिक सायन्स इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे जे की प्रॅक्टिकली लॅबॉरेटरीमध्ये एक्झामिनेशन करून जे काही क्राईम सीन म्हणून रिकवर केलेलं आहे त्याला प्रॅक्टिकली एक्झामिनेशन करून त्याचं ॲनालिसिस करून त्याचं रिपोर्ट कोर्टाला सादर करतो तर ह्याचं इम्पॉर्टन्स हे दोन्ही साईडनं आहे जर क्राईम झाला असेल का झाला असेल तर त्याचं कारण हे फोरेन्सिक सायन्स सायंटिफिकली सांगू शकतं म्हणजे सा। जसं आपण सांगू शकता आम्हाला प्रात्य प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल आणि क्राईम सीन म्हणजे जेव्हा एक क्राईम गुन्हा घटतो आणि गुन्हा घटतो त्याच्या अनुषंगाने जर आपण बघितलं काही अवशेष म्हणजे त्याला आम्ही एव्हिडेन्स म्हणतो हो। ती यंत्रणा असते हो। पोलीस यंत्रणा हो। ती यंत्रणा गोळा करून, करून आपण त्या लॅबोरेटरीमध्ये पाठवले टेस्टिंग टेस्टिंगसाठी पाठवले जातात आता आमचे जे तरुण मंडळी आहेत जे इच्छुक असणार आता हे जेव्हा आपल्या करून ते ऐकतात तेव्हा त्यांना आपण उद्देशून जेव्हा क्राईम सीन जेव्हा असतो तेव्हा आम्ही पिक्चरमध्ये किंवा टी व्हीवर बघतो किंवा आता तंत्रज्ञानाने फार मारली आहे आणि त्या संदर्भात जेव्हा आम्ही बघतो टीव्हीवर तेव्हा ते क्राईम ते 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 सीन म्हणून ते असे एक ती साईट कम्प्लीट कव्हर केली केली जाते क्राईम सीन ह्याच्या फाटला ह्याच्या प्रामुख्याने काय उद्देश असतो ह्याचा की त्या क्राईम सीनवर जी काही घटना घडलेली आहे त्याला डिस्टर्ब न डिस्टर्ब करता आला नाही पाहिजे किंवा जे, जे ओरिजिनल कारणामुळं तो क्राईम घडला आहे त्याला डिस्टर्ब न होता त्याचं काय काय घडलं आहे त्याचं मर्डर झाला असेल तर त्याचं काय इव्हिडन्स आहे फिंगरप्रिंट आहे किंवा एखादा चाकू मारला असेल तर तो चाकू आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टीला कव्हर करण्यासाठी पोलीस लोक त्याला तो भाग तो क्राईम सीनचा भाग कार्डन जातो बरं सांगितलं सर आपण आता ह्या क्षेत्रामध्ये जर आपले आता गोव्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी वेरणामध्ये स्थित आहे हो, आता प्रामुख्याने जर आपण बघितलं तर हा विषय असा आहे की ह्या विषयामध्ये वेगवेगळे वे अंग असतात हो, वेगवेगळे वेग वे खात डिपार्टमेंट्स असतात हो, आता आम आता ज्यादातर तर त्याची त्या तांत्रिक माहिती असणार पण हो, ती तांत्रिक माहिती पण जेव्हा आपल्या जेव्हा आपण सांगालतील, ते हो। सांगायचा प्रयत्न करणार हो। सोप्या पद्धतीमध्ये कारण ती तांत्रिक का असल्यामुळे हो। आमचे जे प्रेक्षक त्यांना समजिस आपण प्रयत्न करा हो। एक एक घेऊन हो। आता हो। एक एक हे करूया तर फोरेन्सिक सायन्स हे काय आहे मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट आहे ह्यामध्ये एकदम फोरेन्सिक सायन्समध्ये का सिंगल सायन्स नाही आहे ह्यामध्ये एक तर केमिक प्रामुख्यानं फोरेन्सिक केमिकल सायन्सेस आहे फोरेन्सिक फिजिकल सायन्सेस आहे फोरेन्सिक बायोलॉजिकल सायन्सेस आहे ओके ओके जर आपण जर फोरेन्सिक फिजिकल सायन्सेस जर कन्सिडर केलं त्यामध्ये त्याचे भरपूर प्रकार आहेत ज्यामध्ये की फोरेन्सिक बॅलिस्टिक आहे ओके ज्यामध्ये फायर आर्म अमोनिशनची स्टडी केल्या जाते ती गोळी मधून निघाली त्या गनमधून फायर झाली किंवा नाही किंवा एक एमटी कार्टीज स्नॅप क्राईमवर मिळालेलं आहे ते त्याच गनमधून फायर झालं किंवा नाही कोणी फायर केला हु इज द शूटर ओके हु हैज हँडल द फायर आर्म ओके ते पर्टिक्युलर वेपन आहे ते वेपन वर्किंग कंडिशनमध्ये आहे की नाही हे सगळ्या रिलेटेड मध्ये इंजुरी आहे किती अंतरावरून गोळी मारली असेल हे सगळं इस्टिमेशन हे फॉरेन्सिक बॅलिस्टिक या सब्जेक्ट मध्ये केल्या जातं ओके okay, okay. जेव्हा आपल, आपण आपण इंटरप्ट करतो मी जेव्हा आपण शब्द वापरला बॅलिस्टिक हा शब्द आपण बॅलिस्टिक मिसाइल yes. या क्षेत्रामध्ये पण आपण ऐकला आहे आता हा बॅलिस्टिक आणि तो बॅलिस्टिक मिसाइल ह्याच्यामध्ये संबंध आहे काय ते वेगवेगळे क्षेत्र आहे येस सर येस सर बॅलिस्टिक इज अ सायन्स विच मोशन ऑफ ए प्रोजेक्ट आहे ओके Okay, आणि आपण जे बघतो पृथ्वी नाग त्रिशूल मिसाईल दिस आर ऑल्सो वन ऑफ द बॅलिस्टिक मिसाईल बट इन अवर फोरेन्सिक बॅलिस्टिक्स वी आर जस्ट स्टडींग द ओनली द स्मॉल आर्म्स अँड अमोनुशन जे आपण मनुष्य हाताने जो फायर करतो okay. किंवा हो रिव्हॉल्वर आहे पिस्टल आहे okay. शोल्डर गन आहे ह्यामधून okay. जे स्मॉल आर्म्स येते स्मॉल ऍक्ट मध्ये येते त्याच वेपनचा आम्ही फोरेन्सिक बॅलिस्टिकमध्ये स्टडी केला जातो हा झाला फिजिकल हा फिजिकलचा एक भाग झाला फिजिकलचा दुसरा भाग आहे फोरेन्सिक फिजिक्स फिजिक्सचा तर फोरेन्सिक फिजिक्समध्ये आम्ही जनरली फोरेन्सिक टूलमार्क आयडेंटिफिकेशन एखाद्या चोरीच्या ह्याच्यामध्ये एखादी जर हत्यार वापरला असेल तर ते त्याच हत्यारानं ती चोरी झाली किंवा नाही हो। किंवा एखादी दरवाजा उघडला असेल किंवा ताला कुलूप तोडला असेल ते त्याच त्यांना तोडलं की नाही वायर चोरी आहे पुन्हा सॉईल आहे सॉईलचं एक्झामिनेशन आहे किंवा पेंट एक्झॅमिनेशन आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही डुप्लिकेट मार्केटमध्ये येतात हे सगळं फोरेन्सिक फिजिक्समध्ये केल्या जातात ओके सर दुसरी गोष्ट आधुनिक ह्यामध्ये आहे की फोरेन्सिक फिजिक्समध्ये व्हॉइस आयडेंटिफिकेशन व्हॉइस आयडेंटिफिकेशन व्हाईस आयडेंटिफिकेशन त्याच माणसानं तेच तोच कॉल केला किंवा नाही ओके आणि त्याचं व्हाइस आयडेंटिफिकेशन किंवा एखाद्याने जर कॉल केला असेल तर त्याच्यात काही डॉक्टर झालं की नाही आपण बघतो की हे मी कॉल केलाच नाही व्हॉइस डॉक्टर होतो दुसऱ्या माणसाचा व्हॉइस हा त्याच्यामध्ये छेडछाड झाली किंवा नाही हे सगळं हे आपण प्रयोग करू शकतो आपण या या अनुषंगाने जर आपण आता एक कॉल घेऊया सर प्रोग्राम मधला पहिला कॉल बर पेडण्याहून भूषण टिरोडकर आपल्याला काही विचारू इच्छिता नमस्कार भूषणजी नमस्कार सर गुड इव्हनिंग सर हा विचारू शकता फॉरेन्सिक सायन्सचे कसले कसले ब्रांचीज असा आणि ते गोव्यान अवेलेबल असा काय शिकपास शिकपे डिफरंट कोर्सेस अवेलेबल असा काय पण आपण जेव्हा माहिती देत होता uh. फॉरेन्सिकच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट बरं बरं आता हा प्रश्न है तो त्या है। आहे तो त्याच अनुषंगाने आहे आपल्या इथं सध्या आपल्या इथे गोव्यामध्ये नॅशनल फोरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली आहे आमचे माननीय गृहमंत्र्या साहेबांनी पण त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे सब्जेक्ट फोरेन्सिक फिजिकल सायन्सेस फोरेन्सिक केमिकल सायन्सेस बायोलॉजिकल सायन्सेस मी आता तुम्हाला सांगितलं फोरेन्सिक फिजिकल मध्ये एक, एक भाग सांगितला फोरेन्सिक okay. बॅलिस्टिक आणि फिजिक्स okay. त्यामध्ये फोरेन्सिक डॉक्युमेंट एक्झामिनेशन पण आहे डॉक्युमेंट फोर्स जरी सिग्नेचर कोणी केली चेक मध्ये सिग्नेचर ती फोर्स केली की नाही ही सिग्नेचर यानेच केली किंवा okay. नाही का डुप्लिकेट केली आहे इंक आयडेंटिफिकेशन इंडेंट आयडेंटिफिकेशन ज्याने फोर्स बिल बनवले तर त्याची जे खाली जे डेंट मार्क असतो लिहिण्याचा पेनाचा स्टाईल तर ते त्यानंच केलं किंवा नाही हे सगळे डॉक्युमेंट मध्ये होते हे आमच्या फोरेन्सिक बॅलिस्टमध्ये हे डॉक्युमेंट एक्झामिनेशन आहे आणि चौथा भाग आमच्या फोरेन्सिक फिजिकल सायन्सेसमध्ये येतो तो म्हणजे व्हॉइस आयडेंटिफिकेशन ऑडिओ व्हिडिओ आयडेंटिफिकेशन की कम कमीत कमी कुठं ऑडिओ आला तो ऑडिओमध्ये तो ओरिजिनल आहे की नाही किंवा त्यामध्ये काही डॉक्टर्ट झालं त्यामध्ये काही चेंज झाले की नाही हे सगळं ऑडिओ व्हिडिओ सेक्शनमध्ये एक्झामिनेशन केल्या जाते फिजिकल फिजिकल सायन्स फिजिकल सायन्सीस दुसऱ्या आम्ही दुसऱ्या क्षेत्राकडे जर आम्ही वळ बर केमिकल हा बर केमिकल सायन्स केमिकल केमिकल सायन्सीस मध्येही केमिकल मध्ये जनरली जास्त जास्त टॉक्सिकोलॉजीचा आम्ही पॉयझनस काहीतरी हा पॉइजनस म्हणजे जेव्हा डॉक्टर कोणता एखादा माणूस मेल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम होतं त्या पोस्टमार्टम मध्ये त्याचे सगळे विसेरा कलेक्ट डॉक्टर कलेक्ट करतात आणि त्याचं कारण काय कशामुळे हा माणूस का कशा मेला तर त्या विसेरामध्ये कोणतं पॉयझन का आहे काय अल्कोहोल किती पर्सेंटेजमध्ये आहे किंवा मेटालिक पॉयझन आहे का उंदरा आहे का किंवा पेस्टिसाइड खाऊन हा मेला का ह्यासाठी आमच्या फोरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये ह्या टॉक्सिलॉजी मध्ये त्याचं अनालिसिस करतो आणि सांगतो की हे हे यामध्ये पॉयझन होतं ओके आणि त्यामध्ये दुसरा एक प्रकार आम्ही पाहिलं केमिस्ट्रीमध्ये तर नार्कोटिक्स डिपार्टमेंट आहे नार्कोटिक नार्को अनालिसिस वगैरे ह्या क्षेत्रामध्ये येतं नाही नार्को अनालिसिस नायक्रो अनालिसिस सबस्टन्सेस आम्ही अनालिसिस नार्को सबस्टन्सेस म्हणजे त्याला आम्ही सायकोट्रोपिक सबस्टन्सेस नामांकन करू शकतो त्याचे दोन प्रकार आहेत एक तो नार्कोटिक्स आहे आणि एक सायकोट्रोपिक सबस्टन्स आहे तर सायकोट्रोपिक मध्ये चरस गांजा कोकेन वगैरे हे सगळं येतं आता आपल्याला आणखी एक कॉल आहे अंजुना बार्देजून नन, नंदिता फट्टे यांचा कॉल आहे नंदिता बाय नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमचो प्रश्न विचारा नमस्कार आ, सर मला आय जस्ट वॉन्टेड टू नो वॉट आर द क्वालिफिकेशन रिक्वायर्ड फॉर ऍडमिशन सर पर्सेंटेज फॉर फॉरेन्सिक सायन्स सर वॉट लाईक हाऊ बरं चांगला क्वेश्चन विचारला तुम्ही ओके ह्यामध्ये सायन्स मध्ये जनरल ज्यांनी बीएससी केलं असेल तरी फोरेन्सिक बीएससी मध्ये एम एस सी मध्ये ऍडमिशन बीएससी जर त्यांनी आपल्याला इंटर करतो बीएससी जर कुठल्याही विषयामध्ये केलं तर फोरेन्सिक सायन्सला मास्टर्स करू शकतं हो करता येते म्हणजे बीएससी फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी जुलॉजी हो मॅथ पण मॅथ मॅथ पण करता येते जिओलॉजी नाही जिओलॉजीला नाही कॉम्प्युटर सायन्स नाही नाही कम्प्युटर सायन्सला पण करू कम्प्युटर फॉरेन्सिक मध्ये कॉम्प्युटर करता येत तर ह्यामध्ये तुम्हाला ना बारावीनंतर पण तुम्हाला इंटिग्रेटेड कोर्स आहेत बी एस सी सायन्स आणि एम एस सी फोरेन्सिक सायन्स त्यामध्ये जर तुमचा सब्जेक्ट जर तुम्ही जर समजा बारावीनंतर नाही घेतले तुम्ही जर बी एस सी केली असेल समजा बायोलॉजिकल सायन्समध्ये केली असेल तर तुम्हाला बायोलॉजी फोरेन्सिक बायोलॉजीमध्ये तुम्हाला मास्टर डिग्री इन फोरेन्सिक सायन्स करता येतं किंवा फिजिक्स फिजिक्समध्ये करता येतं फॉरेन्सिक झुअलॉजी ह्याच्या केमिस्ट्रीमध्ये पण करता येत ह्याला सर आंतर म्हणजे इंडिया लेवलवर काय परीक्षा वगैरे एंट्रन्स असतात काय ओनली ऑन द मेरिट ऑफ द ट्वेल्थ स्टँडर्ड मार्क कारण फॉरेन्सिक जसं आम्हाला माहीत आहे तसं फॉरेन्सिक नीटच्या अंतर्गत येत नाही कारण नीटच्या अंतर्गत म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट जो असतो त्याचं मेडिसिन डेंटिस्ट्री फार्म आयुर्वेदा होमिओपॅथी ओके आणि नर्सिंग आणि पॅरामेडिकल येतात आतापर्यंत फॉरेन्सिकची त्यामध्ये एंट्री झालेली एंट्री झालेली नाही त्या अनुषंगाने आता आमचे सायन्स आता लेटेस्ट आपल्या इंडियामध्ये प्रगत होत आहे आणि त्या अनुषंगानं जर पाहिलं तर नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी ही आपली एक्झाम घेते आणि प्रत्येक आपल्या कंट्रीमध्ये निअर अबाउट साठ सत्तर युनिव्हर्सिटीज असतील फोरेन्सिक फोरेन्सिक सायन्स हे कोर्सेस आहेत तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचा आपापला वेगवेगळा क्रायटेरिया आहे पण सगळेच एंट्रन्स टेस्ट घेतल्या जातील सगळेच हरे विद्यापीठ आपापले आपआपले टेस्ट घेतात Okay. Hmm. Hmm. Like uh, आणि hmm. ते वी कॅन गेट द ऍडमिशन इन बी एस सी आर एम एस सी आर फ्रॉम इंटिग्रेटेड कोर्स लाइक ए नॅशनल फोरेन्सिक सायन्स आपण सांगू त्याचा मॅडम मॅडम चा फोन होता hmm. त्या संदर्भात की बारावी नंतर hmm. किंवा ग्रॅज्युएट नंतर किंवा hmm. पोस्ट ग्रॅज्युएट नंतर डॉक्टरेटसाठी पण करू शकतो oh, करू शकतो डॉक्टरेट पोस्ट ग्रॅज्युएट नंतरही भरपूर संधी आहेत ह्या फील्डमध्ये फॉरेन्सिक सायन्समध्ये ह्यामध्ये तुम्हाला भरपूर संधी आहेत आणि ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला पी एच डी पण करता येईल ह्याच्यामध्ये सिनियर रिसर्च फेलोशिप ज्युनियर रिसर्च फेलोशिप पण तुम्हाला ह्या फील्डमध्ये करता येईल म्हणजे सीच्या सी यूजीसी सी एस आय आरची परीक्षा असते नेटसाठी हो हो त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर फॉरेन्सिक सायन्स घेऊन एक विद्यार्थी डॉक्टरेट पर्यंत अभ्यास करू शकतो हो हो त्यामध्ये पण आमच्या इकडे एक डायरेक्टरेट ऑफ फोरेन्सिक सायन्स सर्व्हिसेस म्हणून आहे गवर्नमेंट ऑफ चे होम मध्ये ते स्कॉलरशिप देते ओके ओके जुनियर हा जे आर एफ सिनियर सिनियरेन्सिक फोरेन्सिक ब्रांच फोरेन्सिक सायन्स हो तर त्यामध्ये तुम्हाला आमचे देशामध्ये मोठमोठ्या सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी सहा आहेत या सहा मध्ये तुम्हाला कुठेही पी एच डी करता येते आमच्या आहे त्या लॅबोरेटरी सेंट्रल फोरेन्सिक सायन्स एक कलकत्ता आहे सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी कलकत्ता सी एफ एस एल जे की सायबर क्राईमची मेन नॅशनल क्राईम लॅब फोरेन्सिक लॅबोरेटरी तिथे आहे त्यानंतर सी सीएफएसएल एस एल पुण्याला आहे सी एफ एस एल भोपाळ आहे सी कामरूप कामरुप आसाममध्ये आसाममध्ये आहे आणि ह्या सहा ठिकाणी लॅबॉरेटरी आहे चंदीगडला एक आहे चंदीगड जे की चंदीगड ची लॅबॉर्टरी फॉर डीएनए स्पेशालिस्ट आहे DNA. आ, आता आपण जस सांगत होता बर त्या प्रश्नाच्या अगोदर फिजिकल केमिकल आणि बायोलॉजिकल हो, आता बायोलॉजिकल जेव्हा आपण सांगत होता तेव्हा आता डीएनए चा उल्लेख केला हो, 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 डीएनए चा उल्लेख बायोलॉजीच्या संदर्भात कसं काय असं कारण डीएनए एक इंटरेस्टिंग एरिया फोरेन्सिक बायोलॉजिकल सायन्सेस मध्ये ऍक्च्युअली आमच्या फोरेन्सिक डिपार्टमेंट मध्ये फोरेन्सिक बायोलॉजी आणि सेरोलॉजी डिपार्टमेंट आहे फोरेन्सिक बायोलॉजी मध्ये जादा जा तर डायटम्स वगैरे त्या ड्राउनिंग मध्ये ओके ओके okay, okay. पर्टिक्युलर एरियाचं पाणी पर्टिक्युलर त्याचे वेगवेगळे जीवाणू असतात तर ते प्रत्येक ठिकाणी ज्याने ड्राउनिंग असेल तर त्याच्या गळ्यामध्ये मरतानी त्याच्यात थांबल्या जातात ते पाणी जा आणि ते तिथलं स्टँडर्ड पाणी तिथलं पाणी मिक्स करून त्याचा डायटम सारखाच आहे की नाही किंवा त्याला मारून तिथं ड्राउन केलेलं आहे म्हणजे बुडवलेलं आहे ते पण सांगता येते आणि त्याच्यानंतर आलं सेरोलॉजी मध्ये सेरोलॉजी मध्ये ब्लड ग्रुपिंग की ब्लड हे अॅनिमलच आहे की ह्युमन बिईंगचं आहे ज्या ज्या काठीनं मारलेलं आहे त्या माणसाला त्या काठीवरचं सा ब्लड आणि त्या विक्टीमचं ब्लड सारखंच आहे की नाही ह्यासाठी फॉरेन्सिक सिरोलॉजी मध्ये आमच्या लॅबोरेटरी मध्ये आम्ही एक्झामिनेशन करतो आणि रिपोर्ट देतो आता आपण एक शब्द वापरला सिरोलॉजी हा सिरोलॉजी शब्दाचं ह्याचं अर्थ काय असतो बेसिकल सेरोलॉजी म्हणजे प्रत्येक माणसाची मध्ये ब्लड ग्रुपिंग असते ए बी ओ सी आहेत त्या प्रत्येक पुन्हा त्याच्यामध्ये आम्ही फक्त ग्रुपिंग करतो आणि सांगतो की त्या कपड्यावर जे ब्लड सापडलेलं आहे स्टेन ते स्टेन आहे ब्लड स्टेन ते स्टेन त्याच पर्टिक्युलर काटेवर आहे की नाही किंवा पर्टिक्युलर त्या दगडानं ज्यानं मारलं त्या दगडावर आहे की नाही ह्या अशाने आमच्याकडे भरपूर केसेस आहेत ओके okay, सर आता जेव्हा आम्ही फॉरेन्सिक विज्ञान किंवा फॉरेन्सिक सायन्स आणि प्रयोगशाळा डीएनए डीएनए एचं डीएनए डी सांगा हां डीएनए फॉरेन्सिक डीएनए मध्ये आता ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे पहिल्यांदा जर ब्लड जर पुष्कळ दिवस झालं तर त्यातून आम्हाला काही जास्त काढता येत नव्हतं रिझल्टमध्ये पण आता डीएनए फिंगर प्रिंटिंगमुळे एवढा ॲडव्हान्स झालेला आहे की तुमच्या मी ही हे स्पेक लावलेला आहे ह्याच्यामध्ये पण मी याच्यामधून पण डीएनए काढता येईल प्रत्येक प्रत्येक गोष्टीमधून तुम्हाला डीएनए ऍक्सेस करू शकतो तुमचा घाम आहे तुमचं स्किन आहे तुमचं ब्लड आहे तुमचं सिमेन आहे तुमचं युरीन आहे या सगळ्यापासून आपण डीएनए डीएनए मुळे त्याच मॅचिंग करू शकतो म्हणजे एनॉटोमी कंप्लीट एनॉटोमी हे करून डीएनए आपण हे करू शकतो हा डीएनए सी जरा कॉस्टली आहे परंतु आपल्या ह्याच्यामध्ये आपण करू शकतो डी एन आता गेल्या काही वर्षामध्ये आपण पॉलिग्राफ टेस्ट जी कारण फिंगर प्रिंटिंग oh. किंवा सायबर ऍनालिसिस कारण mm आता -hmm. ह्या युगामध्ये आपण जर बघितलं तर सायबर क्राईम्स फारच बोलबाल आहे आणि त्या संदर्भात जर आपण हे क्षेत्र जर पाहाल तर क्षेत्राला एंड नाही म्हणजे त्याला अंत नाही त्या संदर्भात आपण जेव्हा आता इतली सुंदर छान माहिती तांत्रिक माहिती जी आमच्या जे बघणार प्रेक्षक आहे ते आता या क्षणी त्यांना आनंद येतो असं आम्हाला हे होतो तर आपण या क्षेत्रामध्ये जे इन्स्ट्रुमेंट जे वापरतात पॉलिग्राफ पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय असतो पॉलिग्राफ टेस्ट मध्ये जेव्हा माणूस गुन्हा करतो तर ह्या पॉलिग्राफ सेक्शन मध्ये आमचे सायंटिस्ट त्याच्या त्या बद्दल स्टडी करून एक क्वेश्चनरी बनवतात आणि ते पॉलिग्राफचं एक इन्स्ट्रुमेंट असतं त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याच्या शरीरावर लावल्या जातं आणि त्याला ते क्वेश्चन केल्या जातात त्याच्या रिलेटेड जर तो त्या रिलेटेड असेल त्या क्वेश्चन मध्ये ग्राफ त्याचा चेंज होतो ओके आणि त्याच्यावर निष्कर्ष निष्कर्ष काढला जातो की हा खोटं बोलतो किंवा खरं बोलतो ह्याला म्हणतात की कि खोट किंवा खरं बोलणारी मशीन आणि ह्याच संघाने पॉलिग्राफ त्याबरोबर ब्रेन फिंगर प्रिंट मॅचिंग पण आलेला आहे तुम्ही मागच्या वेळेस मला उद्देश म्हणलं होतं नार्को अनालिसिस तर नार्को अनालिसिस मध्ये माणसाला बेहोश करून त्याच्या मागच्या ह्याच्यामध्ये त्याला क्वेश्चन केल्या जातात अंडर द सुपरविजन ऑफ डॉक्टर अँड फोरेन्सिक एक्सपर्ट आता आपण एक बघा की जेव्हा एका माणसाचा जेव्हा टेस्ट होतो पॉलिग्राफ टेस्ट हो, किंवा लाय डिटेक्टर हो, त्याची परवानगी घेणं अनिवार्य असतं ह्या पोलीस यंत्रणा हो, जेव्हा आपल्या इथे फॉरेन्सिक म्हणजे पोलीस यंत्रणेचा हो, सहभाग आणि हो, त्या हो, न्यायालयाचा पण सहभाग असतो हो, पण हो, त्याच्याच अनुषंगाने त्या माणसाचे कारण हा एक प्रायव्हसीचा विषय झाला ह्याला परमिशन घ्यावी लागते परमिशन घ्यावं लागते पर्टिक्युलर पर्सनची की मी द्यायला तयार आहे किंवा नाही ओके okay. आता पॉलिग्राफ डीएनए आता सायबर क्षेत्र म्हणजे आमचे कॉम्प्युट क्राईम्स ऑन द नेट म्हणतात हो, हो, इंग्रजीमध्ये आता क्राइम्स ऑन द नेट आणि फॉरेन्सिक सायन्स ह्याचा नातं कसं संबंध आहे याचा फार जवळचं नातं आहे आणि आता दिवस कम्प्युटर क्राईम वाढत आहे वाढत आहे त्यामध्ये जास्तीत जास्त जर आपण पाहिलं तर मोबाईल फोन फोनचे क्राईम जास्त घडत आहेत आप इव्हन आपल्याला जर एखादी डेथ बॉडी अननोन बॉडी भेटली तर त्याच्याजवळ फोन भेटतो मग त्यानं लास्ट कॉल केव्हा के ला, केला किती वेळा केला कुणाला केला ह्याच्यानुसार हे पोलीस पर्सनल काय करतात त्याचं आयडेंटिफिकेशन करतात मग आणि ती बॉडी कुठे भेटली मग त्या बॉडीचं पोजिशन कुठं आहे जंगलामध्ये फेकून दिली असेल तर त्याचं लॅटिट्यूड लॉंगिट्यूड काढून त्याचं पोझिशन पण आपण काढलं जातं तर हे सगळं कंप्युटर मध्ये जर लॅबॉरेटरीमध्ये जर फोन पाठवला तर त्याचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो त्याचे भरपूर असे इन्स्ट्रुमेंट आहे तर त्यामध्ये आम्हाला फोरेन्सिक कम्प्युटर फोरेन्सिकमध्ये युनियन युफेड म्हणतात त्याला युनिव्हर्सल फोरेन्सिक ॲक्ट्रॅक्शन डिव्हाइस तर त्यामध्ये हा सगळ्या चोवीस हजार मोबाईल फोनचा आपण त्याचा डाटा रेट्रिव्ह करू शकतो चोवीस हजार मोबाईल फोन त्याचे केबल पण येतात वेगवेगळे करून कारण मशीनला एकच ओके 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 आणि सिमिलरली दुसरा एक आम्ही सॉफ्टवेअर युज करतो मोबाईल एडिट नावाचे मोबाईल एडिट एक नवीन नवीन प्रकारचे फोन दर दर सहा महिन्याला तीन महिन्याला मार्केट मध्ये तेवढ्या बरोबर आमची पोलिस यंत्रणा किंवा आमच्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये एवढं ॲडव्हान्समेंट होत नाही मग आम्हाला त्यामुळे दुसरे दुसरे अलग अलग वेगवेगळे प्रकारचे प्रकार सॉफ्टवेअर हार्डवेअर यूज करावं लागतात आता आपण सर म्हटलं की पोलीस यंत्रणा आता पोलीस यंत्रणा जेव्हा आपण पोलीस यंत्रणा म्हणतात त्या पुलिस यंत्रणेमध्ये सिपाई धरून डीजीपी पर्यंत येतात आता जेव्हा फॉरेन्सिकचा प्रकार असतो आणि त्या, त्या पोलीस खात्यामध्ये फॉरेन्सिकचा एक विभाग सेपरेट असतो आणि त्या सेपरेट विभागामध्ये जे का काम करणारे असतात अधिकारी किंवा कर्मचारी त्यांचं प्रशिक्षण म्हणजे ही एक मोठी तांत्रिक गोष्ट असल्यामुळे त्यांचं प्रशिक्षण आपण कशा पद्धतीने करतात कारण गोव्यामध्ये आपण जर बघितलं दोन हजार मध्ये ही लॅबोरेटरी ही प्रयोगशाळा सुरू झाली अकराला अकराला झाली होती पण मध्ये तिचं कार्यान्वयन झालं फंक्शनल झालं म्हणजे त्या अनुषंगाने जर आपण बघितलं कारण गोवा एक पर्यटक राज्य असल्यामुळे क्राईम रेट किंवा सायबर क्राईम रेट भारत देशाच्या अनुषंगाने इथं फार प्रचंड आहे त्याचं संख्या जादा आहे पण ह्या अनुषंगाने जे आपण आपले जे फोर्स आहेत पोलीस फोर्स त्यांचं ट्रेनिंग किंवा त्यांचं प्रशिक्षण कशा पद्धतीनं आपण हे सर्व आम्ही पोलीस आपल्या गोवा पोलीस पोलिसांना दिनोदिन आम्ही त्यांचं ट्रेनिंग करत असतो आम्ही प्रत्येक ट्रेनिंग हेल्प करतो हाऊ टू कलेक्ट सर इंटरप्ट करतो कारण मनोज नाईक म्हणून पेडण्याहून आहेत बरं त्यांचं

कोई चे, कोई चे सब्जेक्ट प्रश्न आपल्याला समजला गोवा मेडिकल कॉलेज मध्ये जे आमचं टर्शरी हेल्थकेअर हॉस्पिटल आहे गोव्यामध्ये तिथं पण एक फॉरेन्सिक विभाग आहे म्हणजे त्या विभागामध्ये विषय कारण डॉक्टर्स पण ह्या संदर्भात त्यांचा पण रोल असतो त्या संदर्भात आपण काय सांगू नाही त्यांचा रोल जो आहे फॉरेन्सिक मेडिकल जीएमसी वाल्यांचा तो पोस्टमार्टम पर्यंत आहे ओके 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 पोस्टमार्टम पर्यंत आमचं पोस्टमार्टम झाल्यानंतर जनरली फोरेन्सिक सायन्स मध्ये आफ्टर द मर्डर आफ्टर द क्राईम ओके वी आर एक्झामिनिंग क्राईम एक्झिबिट आफ्टर द क्राईम आफ्टर द मेडिकल फ्रेटर्निटी मेडिकल फ्रेटर्निटीचा काम संपलं त्यानंतर आमचं कार्य सुरु ओके 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 हा दुसरा क्वेश्चन त्यांचा होता तुमचा की कोणकोणते सॉफ्टवेअर तुम्ही युज करा सॉफ्टवेअर किंवा सब्जेक्ट किंवा तत्सम जे आपण वापर आमच्या इथे भरपूर प्रकारचे आम्ही सॉफ्टवेअर युज करतो हार्डवेअर आमच्याकडे वर्क स्टेशन आहे आमच्याकडे इन केस नावाचं जे डाटा हार्ड डिस्क एक सॉफ्टवेअर आहे व्हॅलिडेटेड सॉफ्टवेअर फोरेन्सिक टूल किट आहे पुन्हा डी व्ही आर अनालिसिसचं सॉफ्टवेअर आहे सी सी टी व्ही फुटेज चाललेले सॉफ्टवेअर आहे या सगळ्या प्रकारचे आम्ही मोबाईल फोनचे सॉफ्टवेअर भरपूर आमच्याकडे आहेत एका ह्याच्यात मोबाईल फोन लागला नाही तर आम्ही दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये सर आता आपल्या इथे काही इमेजीस आहे आपले जे प्रेक्षक आहे बरं ते आपण ते इमेजीस जेव्हा ते दाखवणार स्क्रीनवर बरं त्या संदर्भात आपण ट्रेनिंग प्रशिक्षण ऑफ स्टुडंट म्हणजे जे भावी फॉरेन्सिक सायन्समध्ये प्रशिक्ष आहेत आणि ते तत्सम पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम हे करतात त्यांच्या संदर्भात ते ट्रेनिंग कशा ट्रेनिंग प्रकारचे क्राईम सीन मॅनेजचा एक भाग आहे हे क्राइम सीन मॅनेजमेंट तुम्ही बघता स्क्रीनवर त्यामध्ये हा एक मॉडेल तयार केलेलं आहे आम्ही त्यामध्ये क्राईम सीन मॅनेजमेंट कसं करायचं ते शिकवलं जातं फोरेंसिक सायन्स विद्यार्थ्यांना तुम्ही बघत आहात आणि हे जे आहे ना हे वरून बॉडी सुसाइड केलेली आहे व्हॉट इज द पोझिशन ऑफ द सुसाइड बॉडी काय काय त्याच्यात मिळू शकते हे सगळं हे सुसायडलचं एक डेमो मॉडेल म्हणून आम्ही केलेलं आहे मुलांना फोरेन्सिक मॉडेल सांगतो हा डेमो मॉडेल आहे ओके ओके सुसायडल मध्ये त्याच्यानंतर हा एक हा हा तोच आहे किती अंतर त्यांना सुसाईड केलं का ढकललं कुणी हा एक प्रश्न होतो तर त्यामुळे त्याच्या वेटचं मॉडेल तयार करून ते त्याचं ढकलून देतात किंवा असं होतं ना किंवा पिऊन आहे दारू पिऊन दारू पडला का त्याला ढकलून त्याच्यामध्ये फरक पडतो त्याच वजनाचं मॉडेल करून म्हणून हे फोरेन्सिक विद्यार्थ्यांना शिकवल्या जात ओके 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 हे हा पण आणि हा ही ही ऍक्सिडेंटल के केस आहे दोन बाईकची ऍक्सिडेंट झालेली आहे हा तर ही ऍक्सिडेंट केसेस मध्ये पहिली कुणाला लागली कोणता कलर कोणत्या ह्याच्यावर हे झालेला आहे म्हणजे पिगमेंट हे झालेलं आहे ही ऍक्सिडेंटल इन्व्हेस्टिगेशन आहे ओके क्राईम सीन दोन बाईकच ऍक्सिडेंट आहे ओके ओके हा हे बाईकचा ऍक्सिडेंट आहे जेव्हा आपण त्या सीन वर त्या आपल्या नंबर्स असतात दोन तीन आपण स्क्रीनवर बघू शकतो त्या बायकना वेगवेगळे नंबर आपण हे केले आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं वेग त्याचा एव्हिडन्स आहे तो एव्हिडन्स त्याचा त्याचा भाग आहे की नाही नंतर मग आम्ही त्याचं रिकन्स्ट्रक्शन करतो ओके म्हणजे एखादा हेल्मेट आहे तर हेल्मेटचा तो भाग तुटलेला भाग तिथं कुठेतरी पडलेला असतो मग त्याला आम्हाला मार्क करावं लागतं हे सगळे आम्ही नंबर त्याचे देतो क्राईम सीन मॅनेजर क्राईम सीन मॅनेज हे पण ते हा हे हे जे आहे हे बॉडीचं हे दाखवलेलं आहे बॉडी पोशन वगैरे हा कसं प्रिझर्व्ह करायचं कसं हॅन्डल करायचं हे आहे शूज प्रिंटिंग शू प्रिंटिंग हा शू प्रिंट म्हणजे तिथं सिनाप क्राईमवर जर कुणी येऊन जर मर्डर करून गेला किंवा येऊन गेला असेल तर त्याचं हे त्याचं शू प्रिंट लिफ्टिंग आहे शू प्रिंट लिफ्टिंग आ, हो, हे पण अनालिसिसला उपयोग पडतो हे पोलिसांना फार उपयोगी पडते की तो माणूस तो बूट घालून किंवा ती चप्पल घालून गेला किंवा नाही तर हे त्यासाठी ज्याचं शू प्रिंट आहे हे त्याचं क्लिअर कट पिक्चर आहे आता हा हे हे बॉडी एक्झिमशन म्हणजे उत्खनन केल्या जातं की दहा वर्षानंतर किंवा तीन वर्षानंतर बॉडी मारून फेकून दिली एक्झ्युम एक्झ्युम झाली बॉडी एक्झ्युम पर्पस साठी हे उपयोग आहे की त्याच्यातले त्याचे साठी कि ते त्यांना कोणतं गळ्यात मंगळसूत्र होतं किंवा नाही किंवा काय होतं ते सगळं त्याच्या किंवा डी एन पण ह्याचं आयडेंटिफिकेशन केलं जात ओके ओके हे आपण आमच्या प्रेक्षकांना एक फर्स्ट हँड आयडिया दिली बरं क्राईम सीन मॅनेजमेंट काय असतं हे फोरेन्सिक मध्ये फोरेन्सिक क्राइम सीन मॅनेजमेंट कारण काय असतं सर नॉर्मली जेव्हा आपण क्राइम घडते किंवा एक एक्सिडेंट होतो बर तेव्हा ज्यादातर एक अस पद्धती आहे की लोक तिथे फार जमतात आणि लोक जेव्हा फार जमतात की तिथं एव्हिडन्स नष्ट होण्याचा शक्यता असते शक्यता असते आता जेव्हा आपण त्यांना प्रेक्षकांना उद्देशून ह्या संदर्भात त्यांनी कशी म्हणजे त्यांची जागृती निर्माण करायला आपण काय सांगू इच्छिता आम्ही त्याची जागृती करण्यासाठी एक तर त्यांना शाळे लेवल शाळेपासून त्यांना फोरेन्सिक सायन्सबद्दल ज्ञान देणं आवश्यक आहे एखाद्या घरामध्ये जर काय क्राईम झाला असेल किंवा काही घटना घडली असेल त्या क्राईम स्पॉटला हात लावायचा नाही आजूबाजूच्या वस्तूला हात लावायचा नाही त्याचे फिंगरप्रिंट एखादी चोरी करून गेला असेल किंवा मारून गेला असेल त्याचे फिंगरप्रिंट असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला त्या घरामध्ये प्रत्येक त्याच्या एज्युकेशन थ्रू आपल्याला टी व्हीद्वारे देता येते किंवा आपल्याला हे लोकल पण मीडियाद्वारे आपण जागृती करू शकतो ह्या अनुषंगाने सर आपल्या देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय मळावर आपण बघतो की जागतिक आरोग्य दिन म्हणून सेलिब्रेट करतो आंतरराष्ट्रीय योग दिन आता एकवीस जूनला आम्ही सेलिब्रेट करणार ह्या संदर्भात फॉरेन्सिक Hmm. Uh, हा हे एक फार मोठ क्षेत्र आहे oh. आमच्या भारतामध्ये सुद्धा आता oh. त्या संदर्भात फॉरेन्सिक डे म्हणून काहीतरी किंवा ह्या संदर्भात विशेष hmm. रिसर्च वगैरे काहीतरी संशोधन झालं oh. आणि त्या दिवस दिवसाला असं उद्देशून फॉरेन्सिक डे असं काही प्रकार फोरेन्सिक आहे आमच्या भारत मध्ये फॉरेन्सिक डे म्हणून साजरा केला जातो पण ते प्रत्येक लॅबॉरटरी जेव्हा ज्या ज्या स्टेटमध्ये प्रत्येक भारतामध्ये प्रत्येक स्टेटची आपली आपली लॅबॉरेटरी आहे आणि सेंट्रलची पण लॅबोरेटरी आहे तर त्या या आपापल्यानुसार फोरेन्सिक डेसा करतात त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात जातं आणि ते लॅबॉरेटरीमध्ये काय होतं ॲक्च्युअल ते काय करतात किती डिव्हिजन आहे त्यांचं वर्क कल्चर कसं आहे ते काय कसं अनालिसिस करतात काय काय इन्स्ट्रुमेंट आहेत हे फिजिकली बघितल्यानंतर मग मुलामध्ये त्याचं त्याची आवड निर्माण होते तर हे आपण करतो म्हणजे फोरेन्सिक लॅबोरेटरी ह्या रेग्युलरली दे आर अरेंजिंग सच टाईप ऑफ द

मनो या सेलिब्रेट करतो त्या अनुषंगाने सो आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्याकडे भारत सरकारचा विशेष कल आहे हो आणि त्या संदर्भात फॉरेन्सिक सायन्समध्ये किती प्रोग्रेस झालेला आहे होऊ शकतो हो, असं आपल्याला दिसतं आय आम फोरेसी फील्डमध्ये पण भरपूर प्रोग्रेस झालेला आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आमचे डायरेक्टरेट ऑफ फोरेन्सिक सायन्स न्यू दिल्लीला आहे तो पूर्ण मॉनिटर करते आणि त्या मॉनिटरिंगमध्ये सेंट्रल फोरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये जनरल तर ज्यादातर ते रिसर्च ते रिसर्चला प्रोत्साहन दिलं जातं प्रोत्साहन दिलं जातं त्याच्यामध्ये आणि हे ज्यादातर आर एन डी सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबॉरेटरीमध्ये होते कारण स्टेट फॉरेन्सिक लॅबॉरेटरीमध्ये एवढं वर्क जास्त असतं hmm. की त्याला रिसर्च करायला वेळ भेटत नाही hmm. आता जेव्हा आपण फॉरेन्सिक सायन्स म्हणतो hmm. तेव्हा विज्ञानाचे वेगवेगळे वेग विषय असतात फिजिक्स hmm. uh, आपण जसं म्हणतो oh. केमिस्ट्री oh. बॉटनी झुओलॉजी कम्प्युटर oh. सायन्स ह्या oh. सर्व विषयांना hmm. सर्वसमावेक्षक असं क्षेत्र oh. फॉरेन्सिक सायन्स होणार जेव्हा तेव्हा रिअल टर्म्स जसं आम्ही म्हणू शकतो आमच्या देशाचा विकास होईल हो, आणि त्या क्षेत्रामध्ये आम्हाला आणि आणखी प्रोग्रेस करू शकता हो, त्या क्षेत्रामध्ये जे आपले विद्यार्थी आहेत हो, जे शाळा कॉलेजमध्ये शिकतात हो, पण त्यांना फॉरेन्सिकची जादा तर जाण नसते हो, त्या संदर्भात आपण त्यांना मार्गदर्शनपर काय म्हणून सांगू शकतो फोरेन्सिक सायन्स असा हा सब्जेक्ट आहे की त्यामध्ये माणसा माणसाला नवीन नवीन शिकलं जातं कारण प्रत्येक क्राईम हा वेगवेगळा असतो आणि त्यामध्ये माणसाला काम करण्याची इच्छा निर्माण होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक समाजाला सोसायटीमध्ये जस्टिस थ्रू द सायन्स ओके okay. आपण सायन्सद्वारे आपण समाजाचं सा, समाजाला न्याय देऊ शकतो तर हे फील्ड म्हणजे फोरेन्सिक सायन्स आहे ॲप्लिकेशन ऑफ द फोरेन्सिक सायन्स टू द सोसायटी डायरेक्टली थ्रू द सायंटिफिक मेथड्स ॲप्लिकेशन सायंटिफिक मेथड्स अडॅप्टिंग सायंटिफिक मेथड्स अँड टेक्नॉलॉजी त्यामुळे आपण ह्या फील्ड मध्ये दिवसेंदिवस प्रगती आपण करत आहे प्रगती करू शकतो आता सर आता आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही बघतो कारण विषय हा फोरेन्सिक हो। सायन्सचा त्यामध्ये पोलीस यंत्रणा येते कायदा आणि सुव्यवस्थापन येतं oh. म्हणजे आणि ग्रह खाते hmm. आणि पोलीस खाते hmm. म्हणजे सरकारचे जे मोठे आम्ही म्हणतो स्टेक होल्डर्स oh. हे सर्व oh. hmm. oh. या क्षेत्रामध्ये येतात आणि दुसऱ्या बाजू जे बघितलं तर आम्ही वी हॅव टू डू लॉस म्हणजे कायदे त्या संदर्भात येणं गरजेचं आहे आणि ह्या संदर्भात आपण जेव्हा बघतात आणि आपण ऑन द फील्ड असतात hmm. कारण जेव्हा आपण प्रयोगशाळेमध्ये असतात hmm. तेव्हा आपली इंटरॅक्शन विथ द पॉलिटिकल मास्टर्स किंवा आपले इंटरॅक्शन विथ द पोलीस यंत्रणा किंवा कायद्याचे आमचे ज्युडिशियरी हो आता जेव्हा कायदे जर आपले ठीक नसतील hmm. तेव्हा ती यंत्रणा ज्यादा त्याच्यावर हे करू शकत नाही म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल एक विषय घेतला सायबर क्राइम्स आता सायबर क्राइम्स जेव्हा असं म्हणतात की क्रिमिनल ऑलवेज इज वन स्टेप अहेड ऑफ द पोलीस यंत्र असं एक म्हटलं जातं या संदर्भात आपण ह्या अनुषंगाने काय विचार काय मी हे सांगू शकतो की आम्हाला हे तिन्ही विभागाकडून भरपूर मदत मिळत आहे आणि आम दिवसेंदिवस आम्हाला कोणताही गव्हर्नमेंटकडून किंवा ह्याच्याकडून मदत हेल्पिंग हमेशा आहेत हमेशा कॉपरेशन आहे कोणताही आम्हाला पोलिसवालेही कॉपरेट करतात ज्युडिशरी करते आणि पॉलिटिकल लेवल तर आहेच आहे तर त्याच्यामुळं हे फोरेन्सिक सायन्स आता आपल्या भारतवर्षमध्ये अग्रेसर होत आहे मी काय आपल्या हे करू विचारू शकतो की कायदा जो आहे आता सायबर क्राईम्स जर कायदा आपण कसा बनवतो वन्स वी हार एक्सपिरियन्स आपल्याला अनुभव आहे त्या oh. त्या क्षेत्रामध्ये जसं oh. आपण सांगितलं क्राईम्सचे वेगवेगळे वेग वे असतात oh. आणि एक क्राईम दुसऱ्या क्राइम्सचे एकच होत नाही डिफरंट असते पण त्या संदर्भात जेव्हा कायदे पार्लमेंटमध्ये किंवा विधानसभेमध्ये फॉरेन्सिक सायन्स हा एक केंद्र सरकारचा सब्जेक्ट असणार बहुतेक केंद्राचा आहे प्रत्येक स्टेटला पण हे आहे लॅबोरेटरी आहेच आहे आहे प्रत्येक स्टेटला प्रत्येक स्टेटला त्या संदर्भात कायदे कशा पद्धतीने व्हावे असे आपल्याला दिसतात आतापर्यंत फोरेन्सिक सायन्सच्या साईडनं अनुषंगाने जर पाहिलं आपण तर सगळ्या गव्हर्नमेंटकडून फोरेन्सिक सायन्सला कॉपरेशनच होत आहे हेल्प होत आहे फंड पण भरपूर दिला जातो त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे आता त्या संदर्भात आपल्याला फायनान्शियली साऊंड गव्हर्नमेंटला माहीत झाल्याचं इम्पॉर्टन्स काय आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इट इज अ कॅटालिज बिटवीन द कोर्ट अँड तो त्याला सगळे इम्पॉर्टन्स देत आहेत आता जेव्हा आपण समाज म्हणतो आणि समाजामध्ये जेव्हा आमचे लोक असतात म्हणजे त्यांना जागृत करण्यासाठी कारण हा विषय असा आहे की समाज वन ऑफ द मेजर इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स आपण हो अनुषंगाने माझ्या सहमत असणार पण त्या अनुषंगाने जर आपण समाजामध्ये एक जनजागृती जसं आम्ही वेगवेगळ्या रोग आमचे रोगराईचे नष्ट करायला जसं एच आय व्ही एड्स या संदर्भात आपण प्रचार जावं किंवा आम्ही पोलिओ रेडिकेशन आमच्या देशामध्ये करू शकलो करू शकलो सक्सेसफुली त्या संदर्भामध्ये आपल्या देशाला एक अग्रेसर पुढे नेण्यासाठी hmm. आणि आमच्या जनतेला oh. उद्देशून जर सायबर सेन्स सायबर सेन्स hmm. आणि कारण आपली जी आता तरुण मुलं आहेत oh. ॲडॉलिसंट मुलं आहेत तरुण मुलं आहेत आपले तरुण लोक आहेत त्यांना जादातर ते नेटवर असतात हो oh, हो oh, हो oh. आणि नेटवर काय असते सोशल मीडिया इज फ्री टू एअर करेक्ट सो सोशल मीडिया अँड फॉरेन्सिक सायन्स ह्याचं कसं आपण जर फोरेन्सिक सायन्सला जर धरलं तर फोर फोरेन्सिक सायन्स सोशल मीडियाद्वारे भरपूर काम करू करू शकते मोबाईल ह्याच्या मीडियामध्ये कारण काय फोरेन्सिक सायन्समध्ये हे सगळ्या फील्डमध्ये कन्सिडर केलं जातं तर सायबर क्राईममध्ये पण फो कम्प्युटर फोरेन्सिकला जर समजा झालं की हे करू नको हे करू नका यानं हे केल्यानं तुम्हाला असं असा द्यायचं होईल हे सायन्स सायन्समध्ये काय काय लुप लुप क्राईममध्ये काय काय आप फॉरेन्सिक सायंटिस्ट कॅच करू शकतात हे जर समाजामध्ये जर गेलं तर ते क्राईम त्यानुसार कमी होऊन होऊन जातील त्यांना जर जर फॉरेन्सिक सायन्सची जर भीती झाली की नाही हे जर आपण जर केलं आपण हे जर मॅसेज जर पाठवला तर फोरेन्सिक सायन्सवर सायंटिस्ट ते काढतील आणि ते पोलिसांना देतील लिगली तर त्यामुळं मला त्याला पनिशमेंट होईल तर हे जर भीती जर लोकांमध्ये थ्रू द सायंट सायंटिफिक टेक्नॉलॉजी आपण जर सायन्सच्या द्वारे जर आपण त्याला डेटरन केलं समाजामध्ये की नाही तुम्ही जर असा असा क्राईम केला तर तुम्हाला फोरेन्सिक सायंटिस्टचे डाटा काढतील आणि ते पोलिसांना देतील ते कोर्टमध्ये तुम्हाला पनिशमेंट म्हणून एक त्यांना एक शिटकावणी हां पण आता तशी ते त्याची पण होत आहे आता समाजामध्ये वर्तमानपत्रात मीडियात आहे त्याचं थोडस फॉरेन्सिक सायन्स आणि जेव्हा आपण क्राईम सीन म्हणतो जेव्हा आपण आमच्या प्रेक्षकांना दाखवला त्यांची चित्रफित आम्ही आता दाखवली त्यांना जेव्हा हा क्राईम सीन होतो आणि क्राईम सीनवर एव्हिडन्स असते आणि त्या एव्हिडन्सला आपण वेगवेगळ्या प्रयोगाने आपण ती टेस्ट करतात पावडर असते म्हणजे हे किंवा ब्लड स्टेन असतात हे किती वेळेपर्यंत किती वेळ आपण ते उपयोग करू शकता म्हणजे ब्लड स्टेन म्हणजे एक, एक महिना दोन महिना असं किती वेळेचा अनुपात आपण घेऊ शकतो कारण हा त्यामध्ये फील्ड मध्ये ना आम्हाला फ्रेश ब्लड किंवा फ्रेश ब्लड स्टेन केव्हा भेटत नाही कारण एक दिवस दोन दिवस किंवा चार घंटेच मर्डर झाल्यानंतरच ते त्यांचा पंचनामा वगैरे झाल्यानंतरच आम्हाला त्या त्याच्याद्वारे त्या संघाने बोलवल्या जातं फोरेन्सिक एक्सपर्टला hmm. तर आम्हाला नेहमी आम्ही कितीही कसंही असलं तरी ब्लड प्युटर पॅट जरी झाला असेल तरी आता डी एन ए टेक्नॉलॉजीमुळे आम्ही डी एन ए टेक्नॉ टेक्नॉलॉजी म्हणजे आम्ही आता hmm. त्याच्यातून वी कॅन हेल्ड फॉर द पर्टिक्युलर सस्पेक्ट आम्ही जेव्हा आपण तांत्रिक गोष्टी वापरतात हो, पावडर वापरतात फिंगर हो, प्रिंटिंग हो, 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 हा सर्व इम्पोर्टेड असतो काय आपला भारतामध्येच याचा हे करतात जास्त ज्यादातर पावडर बाहेर इम्पोर्ट पण आपल्या इंडियामध्ये पण आता पावडरचं मॅन्युफॅक्चरिंग होत आहे इझिली भेटते आता जेव्हा आपण एवढी माहिती या क्षेत्रामध्ये आमच्या प्रेक्षकांना देत आहे सुंदर माहिती mm. आहे आणि त्यांना एक लर्निंग एक्सपिरियन्स mm. लर्निंग कर mm. असं ते शुअरली होईल असं mm. आम्ही अपेक्षा करतो आणि या संदर्भात जर आपण म्हटलं की जेव्हा विकास या क्षेत्रात आपण पाहतो आणि क्राईम रेट आणि क्राईम डिटेक्शन जसं आपण म्हटलं की वेअर मेडिकल कॉलेज एंड्स फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी वर्क बिगिन स्टार्ट स्टार्ट म्हणजे त्या संदर्भात आता गोव्यामध्ये आपला सहा वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स कारण इंग्रजीमध्ये एक्सपिरियन्स इज द बेस्ट मास्टर म्हणतात आता आमची मुलं जी ह्या क्षणी आपल्याला बघतात ती कालांतराने मास्टर होणार 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 किंवा <laughs> व्हायला पाहिजे होणारच डॉक्टरेट होणार पण आपला एक्सपिरियन्स ह्या राज्यामध्ये हु। गेल्या सहा वर्षाचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण लॅबोरेटरी आपल्या प्रयोगशाळेमध्ये आपण संचलित करून आपले कर्मचारी आणि अधिकारी रिपोर्ट देतात पोलीस खात्याला आणि त्यावर ते ॲक्शन घेतात आपला अनुभव आपल्याला या सहा वर्षांच्या कालांतरात आपल्याला काय सांगतो नाही मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आपल्या इथे आणि लोकही चांगले आहेत काम करणारे लोक आहेत आणि मला असं आतापर्यंतचा त्रास नाही जेवढं काय आहेत आम्ही आमचे सायंटिस्ट आपापलं काम करतात आणि मला इथल्या बाकी सगळ्यांकडून सपोर्ट एक आपल्याला विचारू शकतो विथ ऑल परमिशन की एक अशी केस जी आपल्याला म्हणजे आपल्या संचालक पदाला म्हणजे भारावून गेली हो। म्हणजे त्या आपल्याला आपल्याला आपलं ग्रे सेल्स म्हणतात हो, आम्ही हो। ते ग्रे सेल्स प्रयोग ज्यादा करायला लागला हो। पण आपण त्यात यशस्वी झालो अशी आमच्या प्रेक्षकांना आपला <laughs> काहीतरी एक नाही या ठिकाणी मला भरपूर पहिल्या पहिल्यांदा लॅबॉरेटरी इस्टॅब्लिश करण्यासाठी भरपूर लागतं आणि मला नवी, 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 नवीन नवीन जरी त्रास झाला पण तू आता आता सेट झाली आता सेट झालो आणि आता सगळे लोकही ट्रेन झालेले आहेत आमच्या इथे आणि असा काही एखादा इन्सिडेंट नाही आमच्या इथं अशी एक केस जी केज गुंतागुंतीची होती पण आपल्याला यश मिळालं म्हणजे तशी मला आठवत नाही कारण सगळ्या केसेस नाव अंडर द कोर्ट ऑफ सबज्युडि आपण आपलं फील्ड एक एक्सपर्ट फील्ड आहे आणि त्या क्षेत्रामध्ये कंटिन्युअसली आपल्याला काम एक एका मंदिरामध्ये मंदिराची पैशाची पेटी चोरून घेऊन गेले आणि त्याच्यामध्ये आमच्या फिंगर प्रिंट एक्सपर्टच्या रिपोर्ट एक मुळे एक त्या पर्टिक्युलर माणसाला पनिशमेंट झाली ऑनरेबल कोर्ट न पनिशमेंट दिलेली आहे त्याला तीन महिने सहा सहा वर्षाची काहीतरी नु। शिक्षा हा तर त्यामध्ये ते फिंगरप्रिंट पेटीवरच फिंगरप्रिंट काढणं नु। बड मुश्किल होतं कारण ती जंगलामध्ये जाऊन फेकून दिली होती त्या परिस्थितीमध्येही आमच्या एक्सपर्टनं ते काम केलं ती कष्ट मला चांगली आठवते ओके 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 आणखी एक प्रश्न जो जो oh. माझ्या मनामध्ये येतो आता oh. आता जेव्हा आपण लॅबोरेटरीमध्ये संशोधन oh. करतात oh. आणि निष्कर्ष आपल्याला भेटतो oh. म्हणजे एक अशी केस किंवा के एक शंभर केजीस जर आपण बघितल्या आपल्या प्रयोगशाळेमध्ये अशी ज्यादा सक्सेस रेट आता जर आपण आपण एक oh. उदाहरण दिलं ते मंदिराच्या पेटीचं oh, oh. त्या संदर्भात एक शंभर केसिस जर आपण बघितल्या तर oh. सक्सेस रेट फॉरेन्सिक सायन्स म्हणजे oh, आमचं oh, इथं oh. गोव्यातलं वेरणाचं युनिट oh. सक्सेस रेट आपल्या संच आपल्याला किती पण असं पर्सेंटेज मी तर शंभर पर्स टक्के देईन परंतु पाच सहा पर्सेंट कमी पण शंभ पंच्याण्णव टक्के आमचे रिझल्ट चांगले कोर्टाला हे करतात कोर्ट त्याला त्याच्यावर सॅटिस्फाईड आहे ओके ओके okay, ओके okay. हो. आता जसं आपली तरुणाई आहे <laughs> ते आपल्या देशाचं भविष्य आणि जसं आम्ही प्रधानमंत्री म्हणतात टू हो. क्रिएट अ न्यू एज इंडिया हो. आणि पंचवीस वर्षामध्ये दे देश शंभर ही गाटेल आता शंभरी गाटेल तेव्हा आम्हाला हा देश क्रिमिनल देश म्हणून ओळखला जाणं अशा आपल्याला टॅग नाही व्हायला नाही नाही व्हायला <laughs> आणि त्याच अनुषंगाने आपण एक डिटरंट म्हणून हा विषय फॉरेन्सिक सायन्स आपल्याला मुलांना त्याचं महत्त्व पट महत्व पटायला पाहिजे सायन्स सायन्समध्ये बाहेर कंट्रीमध्ये पण सायन्स सायन्सला फार महत्व आहे त्यांना माहित आहे की हा हा माणूस जर पोलिसांनी जर ह्याचा फॉरेन्सिक इव्हिडन्स कलेक्ट केला तर ही विल गेट द पनिशमेंट ओनली तर आपल्या इंडियामध्ये पण <laughs> त्याची अवेअरनेस येत आहे आणि डेफिनेटली ह्या मुळे डेफिनेटली समाजामध्ये काही ना काहीतरी परिवर्तन होईल आता जेव्हा पंच्याहत्तर आम्ही म्हणतात तेव्हा आमच्या देशात वेगवेगळे वेग प्रयोग केले जातात आता एक त्यातला आहे म्हणजे बायोमेट्रिक डेटा हा बायोमेट्रिक डेटा जो असतो तो फॉरेन्सिक सायन्समध्ये किती पर्सेंटेज किती प्रमाणात त्याचा उपयोग केला जातो म्हणजे ज्यांना जेव्हा केसिस वाटतात त्या संदर्भातल्या नाही पण आता सध्या बायोमेट्रिक डाटा आता आता तर बिल पार्लिमेंटमध्ये पास झाले तर त्याला वेळ लागेल त्याचा त्याचा आणि नाही क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनला क्रिमिनल्सचा जो बायोमेट्रिक डेटा आहे तो आता हंड्रेड पर्सेंट त्याचा यूज व्हायला पाहिजे आताच्या परिस्थितीमध्ये हो। त्याचा केवढा असा प्रयोग उपयोग होतो आपल्याला त्याचा हंड्रेड पर्सेंट उपयोग व्हायला पाहिजे पहिल्यांदा फक्त फिंगर प्रिंट आणि प्रिंटच होतं आता आयरिस आलेलं आहे आता तुमचं आयरिस आलं पुन्हा तुमचं फेस रिकग्निशन आलं आहे तुमचं हे इयर मॅचिंग आलं तुमचं वोट लिफ्टिंग हे पण आयडेंटिफिकेशन मध्ये आलं म्हणजे मायक्रो अॅनालिसीस मायक्रो अनालिसिस आता त्याचा डेफिनेटली ह्या पुढे आपल्या इंडियामध्ये लोकांना क्रिमिनल आयडेंटिफाय करण्यासाठी फायदा होईल आता आमच्याकडे वेळ थोडा असल्या कारणाने आपण जाता जाता आमच्या जे प्रेक्षक आहे आणि त्यात आमच्या समाजामधले वेगवेगळे घटक त्यात तरुण मुलं असतात आमचे सिनियर सिटीजन्स आमच्या बहिणी आहेत त्यांना उद्देशून एक जागृता जागृता कराय करण्यासाठी आपली एक टेक होम मेसेज असं जर आपण त्यांना काय सांगू इच्छित माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही जर अशी काही घटना घडली तर तुम्ही सायन्सवर विश्वास करा विज्ञानावर विश्वास करा, करा। तुम्हाला विज्ञानच तुम्हाला जस्टिस देऊ शकते एवढं मी सांगू शकतो आणि रिझनिंग आणि याच्यावर आपण काय म्हणा रिझनिंग सायंटिफिक टेम्प आम्ही जे ओपिनियन देतो कोर्टाला ते ऑन द बेसिस ऑफ सायंटिफिक रिझन त्यामुळे तुम्ही जर जर एखादी घटना घडली तर त्याच्याला सायंटिफिक रिझन्स ती तो जो एव्हिडन्स आहे सिन्प क्राईमचा त्याला प्रॉपरली कलेक्ट करायला करायला प्रिजर्व करा, करा आणि त्याला सपोर्ट करा पोलीस लोकांना पोलीस लोकांना सपोर्ट करा जेणेकरून ते प्रॉपरली कलेक्टेड हँडल आणि ट्रान्सपोर्ट करून फोरेन्सिक साठी सो वी कॅन गिव द डस्टिक थ्रू द सायन्स सर हे आशिल्ले डॉक्टर नारायण वाघमारे सर तांचो खूप या क्षेत्रात गाढो अनुभव असा ती पहिली दिल्ली कलकत्ता ह्या जाग्यांनी हे फॉरेन्सीक सायन्सचे काम आसा आनी आम्ही गोंयांत भाग्यवान आहात की गेली ते संचालक म्हणून असा त्यांची दारां सगळ्यांखी आसतलीं अशें आम्ही अपेक्षा धरुया कारण भुरगीं स्टुडंट्स किंवा ते टीचर हो, किंवा पेरंट एखादी ती प्रयोगशाळा भेट दिवप जर भेट तांचो त्यांचं स्वागत फॉरेन्सीक डे बी असो कांय ना त्या वेळातल्या वेळ काढून हांगा आयले आणि त्यांची इतली सुंदर तांची माहिती इतली सु सुटसुटीत तांणी तुमकां आमचे पळोवप्यांक दिल्या तशेंच पळोवप्याचे जे प्रश्न जे असा तांच्यो जापो दिस बरे पद्दतीन दिवपाचो यत्न केलो आम्ही पळप्याचे आभारी असा दोतोर जुन द दो वाघमारे सर दुरदर्शन दूरदर्शन वतीन आणि आमच्या वतीन धन्यवाद मी, मी तुम्हाला सगळ्यांना दूरदर्शनला तुम्हाला सगळ्यांना प्रेक्षकांना तुमचे आभार मानतो तुम्ही हा कार्यक्रम पाहिजे देव बरे करू देव बरे करू <laughs>